लोकसभा निवडणुकीनंतर आता पुढच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. शिवसेना ठाकरे गटानं मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून डॉक्टर दीपक सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईमध्ये विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. शिवसेना ठाकरे गटानं मुंबई पदवीधर मतदारसंघात आमदार अनिल परब यांना मैदानात उतरवलंय, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जब हो अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली. 26 जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान पार पडतंय. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागते. मुंबई पदवीधर मतदारसंघ मागील 30 वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात आहे, तर मागील निवडणुकीत विलास पोतनीस हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. सर्व मुंबईतल्या शिवसैनिकांच्या आणि पदवीधर मतदारांच्या साथीने सामोरा जातोय आणि मला नक्की यश मिळेल असं मला वाटतं. शिवसेना ठाकरे गटानं अनिल परब यांना उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे शिवसेनेकडून डॉक्टर दीपक सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपकडूनही मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे, त्यामुळे भाजपचाही या मतदारसंघावर दावा असल्याचं स्पष्ट झालंय. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे, विशेषतः पदवीधरमध्ये आणि शिक्षकांमध्येही, आणि खूप मोठी ताकद भारतीय जनता पक्षाने या नोंदणीमध्ये लावलेली आहे. स्वाभाविक आहे, कार्यकर्ते मला भेटतायत, ते सांगतायत की ही निवडणूक आपण भारतीय जनता पक्ष महायुतीत लढलं पाहिजे, पण याचा अंतिम निर्णय भाजपचा भाजपची कोअर कमिटी घेईल आणि मग महायुतीच्या सुकाणू समितीत त्याची चर्चा होईल. मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीबाबत महायुतीच्या सुकाणू समितीत अंतिम निर्णय होणार असल्याचं आशिष शेलारांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचा दावा असला तरी त्यावर सामोपचारानं निर्णय होणार असल्याचे संकेत आशिष शेलारांनी दिलेत. 26 जूनला होणाऱ्या मतदानाचा निकाल 1 जुलैला लागणार आहे. या निवडणुकीतील निकाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा असेल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.